नमस्कार मित्रांनो, मी आपला ग्रामीण मित्र। चॅनल सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर पण करा। आज आपण एका चमत्कारिक वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत। आमच्या शेताकडे ही लईच उगवते आणि ही काय आहे तुम्हाला माहीत आहे का? माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी ती कशी जिवंत होते ती पण तुम्हाला दाखवून देणार आहे। ही आहे मृत संजीवनी, मृत संजीवनी म्हणतात आणि हे अतिशय विचित्र आणि चमत्कारिक वनस्पतीच आहे। ती उन्हाळ्यामध्ये किंवा दुष्काळामध्ये ही अशी वाळून जाते, एकदम हे अशी काहीच राहत नाही। आता ह्याला आपण मी घरी घेऊन जाणार आहे आणि ह्याला आपण पाण्यात ठेवून पाहू उद्या काय होतं ते। आणि हे पाण्यात ठेवल्यानंतर ही अशी हिरवीगार होऊन जाते, हे वर्षानुवर्षी असंच चालत राहते। दरवर्षी ती उन्हाळ्यामध्ये अशी वाळून जाते, एकदम कडक वाळते, तुकडेसुद्धा पडतात तिला धरल्यानंतर। परत पावसाळा सुरू झाला की हे असं हिरवगार होऊन जाते एकदम, आणि एकदम मस्त त्याची पाट अशी चमकदार असते आणि सर्वत्र येत नाही, फक्त खडकावरच उगवते जिथं पाण्याचं प्रमाण राहते किंवा पाणी साचत ज्या खडकावरती, त्या खडकाच्या कपाऱ्यामध्ये हे उगवली जाते। तसं ही थोडी बहुत तंत्रमंत्र विद्यामध्ये पण वापरली जाते, कोणी कोणी घरामध्ये ठेवतात तिला साप वगैरे येत नाही म्हणून, आणि काही जण तांत्रिक त्याला पेटीमध्ये भरून पण रोग्याच्या गळ्यामध्ये बांधतात। आता ते कोणत्या रोगासाठी बांधतात तांत्रिकांनाच माहीत असतं, पण ही खूप प्रमाणात आहे आपल्याकडे, सहजरित्या मिळू शकते, माहीत नसल्यामुळं कोणी ह्याचा उपयोग करत नाही। तर ही मृत संजीवनी म्हणून मला एकाने सांगितलेलं आहे, त्याचा उपयोग खूप आहे तंत्रविद्येमध्ये, पूजेला पण ठेवतात बरं का काही जण। तर हे अशी पाणी नसल्यानंतर ही अशी सुकून जाते एकदम एकदम, आणि पाणी लागलं की असं हिरवगार होऊन जाते एकदम अशी। मी एक मुळासकट घेतलेली आहे उपटून, ते आपण पाहू आता ठेवून, अशी खूप आहे बघा। हे बघा, हे असं त्याची पाट अशी चमकदार दिसते एकदम गोल्डन कलरची, हिरवगार शालू असल्यासारखं खूप सुंदर दिसते बरं का ते। बघा बघा बघा, हां हे बघा, हे आहे। मी घरी घेऊन चाललो, हे तर सुकून जाणार आहे, याला मुळ्या आलेले नाही, ते मुळ्या निघाले नाही त्याचे, म्हणजे मुळ्या सकट उपटून आलेलं नाही, तुटलेलं आहे ते, त्यामुळे ते काय होणार नाही, ते वाळून जाईल, हे असं होऊन जाईल, ते परत जिवंत होणारच नाही। ते जे मी घेऊन गेलेलं आहे मुळ्या सकट ते मात्र होईल। तर पाहू आपण, त्याला आपण याच्यामध्ये ठेवून देऊ आता एका पाण्यामध्ये। हे मी घेतलेलं आहे, हे असं मुळा सकट आहे, याला आता मी पाण्यामध्ये ठेवतोय, पहा झाकणभर पाणी घेतलेलं आहे ते, आणि जेवढ्या मुळ्या बुडतील तेवढंच ठेवलेलं आहे त्याच्यात, तेवढंच पाणी ठेवलेलं आहे। आता याला आपण सकाळपर्यंत ठेवत, सकाळी ठेव, सकाळ झाल्यानंतर सकाळी आपण पाहू त्याला। हे व्यवस्थित बसवलंय, एक छोटीशी औषधाची बॉटल होती, मी त्याचं झाकण घेतलेलं आहे, त्याच्यात पाणी टाकलंय। राईट, हे आता आपण ठेवून देऊ, हे ठेवून दिलं मध्ये एका मी ठिकाणी टेबलावरती। अरे पहा, हे असं होतं आता ते, अरे वा मस्त झालेलं आहे, एकदम हिरवगार झालेलं आहे, वा किती छान झालेलं आहे बघा, हे जिवंत झालं ते। आता जितकं दिवस पाण्यामध्ये ठेवलं ते तेवढं हिरवं होत राहील आणि वाढत जाईल ते। हे बघ, हे किती मस्त आहे बघ, सगळी वनस्पती एकदम तट्टर झालेली आहे, एकदम टाईट। ही वनस्पती औषधामध्ये पण वापरली जाते, पण औषधी गुणधर्मात वापरण्याची पद्धत जास्त जणांना माहीत नाही। मी परत त्याला पाण्यातच ठेवत आहे। नमस्कार।